कुपवाड शहरातील तानाजी शिवाजी पवार राहणार प्लॉट नंबर 35 अकुच ड्रीमलँड कुपवाड यांच्या कारची काच फोडून पाठीमागील सीटवर ठेवलेल्या बागेतील 85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 5,000 रुपये असा 90,000 मुद्देमाल लंपास केल्याची तक्रार कुपवाड पोलिसात दाखल झाली आहे. पोलिसांनी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की तानाजी पवार यांनी रविवारी सकाळी कार MH 10CA 75 08 या क्रमांकाची कार अकुज ड्रीमलँडच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. संशयित महिलेने कारच्या दोन्ही काचा फोडून पाठीमागील बाजू सीटवर ठेवलेल्या बॅगेतील 85,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख 5,000 रुपये असा एकूण 90,000 रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याबाबतची तक्रार तानाजी पवार यांनी कुपवाड पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.